महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडणार आता पूर्ण राज्याचं लक्ष याच्याकडे लागलेलं आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीस पोहोचलेले आहेत. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर महाविकास आघाडीचे काही नेते राज्यपालांच्या भेटीसाठी गेले होते. राजकीय ओबीसीचं आरक्षण मिळण्यासाठी ज्या विधेयकावर सही पाहिजे होती त्या संदर्भात ते पोहोचले होते. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील भाजपाचे आमदार आशिष शेलार हेही राज्यपालांच्या भेटीसाठी गेले होते. ते खासगी कामासाठी गेले होते असं ते सांगण्यात येत आहे त्यांच्याकडून. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील भाजपची दमदार कामगिरी आणि उत्तराखंड आणि मणिपूर आणि गोव्यातील विजयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शरद पवार साहेबांची बैठक झाली. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीत युतीत लढवली होती पण त्यांना एकही जागा जिंकता आली नाही आहे. युपीमध्ये शिवसेना काही करू शकली नाही. महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकार भाजप नेत्यांना खोट्या खटल्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. सोमवारी विधानसभेत या प्रकरणातील आरोपांना राज्य सरकार उत्तर देण्याची अपेक्षा आहे. सरकारने आरोपांची पुष्टी करावी असे पवार म्हणाले होते. तर फडणवीस यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. यावर्षी महाराष्ट्रात महापालिका निवडणुकाही होणार आहेत. अशा परिस्थितीत मुंबई आणि आसपास राहणारे हिंदी भाषिक मतदार मोठी खेळी ठेवू शकतील असं राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अशा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तिचा सागर. मिशनवरील सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.